हॅन्सल आणि ग्रीटल. एकेकाळी एका घनदाट जंगलाजवळ एका नम्र लाकूड तोड्याचे घर होते. या छोट्याशा घरामध्ये तो लाकूड तोड्या त्याची दोन मुलं आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत आपलं जीवन कष्टाने जगत होता. त्या दोन्ही भाऊ बहिणींनी जरी त्यांच्या सावत्र आईला प्रेमाने स्वीकारले असले, एका विनाशकारी दुष्काळाने गावाला वेठीस धरले असताना ती घरातील मुलांपासून आपली सुटका कशी होईल याची संधी शोधत राहिली. मुलांनो, या, जेवण तयार आहे. हां, थँक यू आई. हॅन्सल, ग्रेटल, माझं पोट भरलंय. तुम्ही माझ्या वाट्याचं खा आणि काही वाया जाऊ देऊ नका. जसजसे एकामागून एक दिवस जात राहिले तसतसे लाकूड तोड्याने हॅन्सल आणि ग्रेटलला पोटभर अन्न मिळावे या आशेने आपल्या जीवनाचा त्याग केला. पण कालांतराने प्रेमाच्या या कृतीने त्याची शक्ती कमी झाली. अशाच एका काळ रात्री. मुलांनो, मी खूप थकलोय, प्लीज आज रात्री माझ्या वाट्याचं तुम्हीच खा. तुम्ही असं नेहमी करू शकत नाही. तुझ्याकडे काही उपाय आहे का? दुष्काळ इतक्या लवकर संपणार नाही. तुम्हाला जेवणाची गरज आहे. आणि तुला काय वाटतं की ते आपल्याला कसं मिळेल? जेव्हा तुम्ही दुसऱ्या गावात कामासाठी जाता त्यावेळी आपण जर मुलांना जंगलात कसं जगायचं हे शिकवण्यासाठी तिथे सोडलं तर काय? आपल्या मुलांना सोडून द्यायचं काही वेळासाठी, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी, आणि आपली परिस्थिती चांगली झाल्यावर आपण त्यांना परत घरी घेऊन येऊ. अजिबात नाही, आपण एक कुटुंब आहोत आणि कुटुंब एकत्र राहतात. तरीही लाकूड तोड्या तिथे नसताना सावत्र आईने त्या संधीचा फायदा घेतलाच. एके दिवशी तो लाकूड तोड्या शेजारच्या गावात लाकूड घेऊन जायला निघाला. मुलांनो, तुम्हाला जंगलात माझ्या सोबत पिकनिकला यायला आवडेल का? मज्जा येईल कदाचित. मग तयार व्हा आणि चला जाऊया, लवकर चला. ग्रेटल, मला काहीतरी गडबड वाटतीये. आपण सावध राहायला हवं. तुला ते चमकणारे दगड आठवतात ज्याबद्दल आई नेहमी आपल्याला सांगायची? हो, नक्कीच. मला समजलं काय करायचंय, मी ते गोळा करीन. म्हणून हॅन्सलने बरेच चमकणारे दगड गोळा केले आणि ते खिशात भरले. थोड्या थोड्या अंतरावर तो जमिनीवर एक दगड फेकून एक रस्ता बनवू लागला, जेणेकरून त्याच्या मदतीने ते पुन्हा घरी जाऊ शकतील. इथेच थांबा मुलांनो, मी तुमच्यासाठी बेरी घेऊन येते. रात्र झाली तर तुम्ही शेकोटी पेटवा. जसजशी रात्र होत गेली तशा मुलांच्या आशा मावळल्या. मला भीती वाटते की ती परत येणार नाही. पण आग आपल्याला सुरक्षित ठेवेल. आपण चंद्र वर येण्याची वाट पाहिली पाहिजे. जेव्हा चंद्र वर आला तेव्हा हॅन्सलने जमिनीवर टाकलेले सर्व लहान दगड चमकणाऱ्या हिऱ्यांच्या दागिन्यांसारखे चमकू लागले आणि त्यांच्या मदतीने दोघे भाऊ बहीण हात धरून घराकडे चालू लागले. या दरम्यान, तू असं कसं करू शकतेस? मला माझी मुलं परत हवी आहेत. तसं केलं नसतं तर आपण जगू शकलो नसतं. काही दिवसांनी ते परत येतील. तुम्ही परत आलात? स्वतःहून आलात? ओ, तर हे कारण आहे. माझ्या मुलांनो, माझ्या काळजाच्या तुकड्यांना तुम्ही परत आलात. होय, अशा ठिकाणी जेथे अन्नही नाही आणि आशाही नाही. मी बाहेरून खाऊन आलोय. मुलांनो, तुम्ही माझ्या वाट्याचं खा. काही दिवसांनंतर. आता खूप झालं खरंच. मुलांनो, ही भाकरी घ्या आणि माझ्या सोबत जंगलात चला, आता लगेच. आपल्याकडे दगड गोळा करायला वेळ नव्हता, आता काय करायचं? आपण दुसरा मार्ग शोधूया. हॅन्सलने त्यांच्या आईने दिलेली भाकरी घेतली आणि गपचूप तिचे तुकडे करायला सुरुवात केली. दर दोन तीन पावलांवर तो काही तुकडे जमिनीवर फेकून एक वाट बनवायचा प्रयत्न करू लागला, जेणेकरून ते पुन्हा घरी जाऊ शकतील. लवकरच ते एका छोट्या झऱ्यापाशी पोहोचले. या ठिकाणी पाणी आणि फळ दोन्ही आहेत, इथेच राहा, मी थोड्या वेळाने परत येईन. जेव्हा रात्र झाली आणि चंद्र उगवला तेव्हा हॅन्सल आणि ग्रेटेलला वाटलं की ते वाटेत टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यांच्या मदतीने घरी जातील. पण जंगलातील पक्षी आणि प्राण्यांनी ते खाऊन टाकले होते, म्हणून त्यांना काहीच सापडले नाही. आता आपण काय करायचं? आई जिथे सोडून गेली होती तिथे परत जायचं का? ते कोणत्या दिशेला होतं? कदाचित तिकडे.
हॅन्सल आणि ग्रेटेल यांनी त्यांची आई जिथे त्यांना सोडून गेली होती तिथे जाण्यासाठी सकाळ होण्याची वाट पाहायला हवी होती, परंतु त्याऐवजी ते अंधारात चालत राहिले आणि जंगलात आत खोलवर जात राहिले। ते थकले होते, खूप भुकेलेलेही होते। असेच तीन दिवस गेले आणि चौथ्या दिवशी हॅन्सल, ते बघ किती सुंदर पक्षी येतो। चल ग्रेटल, त्याच्या मागे जाऊया। त्यांनी बराच वेळ पक्ष्याचा पाठलाग केला। त्यांनी पाहिले की तो पक्षी एका विचित्र दिसणाऱ्या घराच्या छतावर जाऊन बसला होता। ते घर आहे का? आणि हे केक आणि चॉकलेटच्या भिंती आणि जेलीन पासून बनलेला आहे। जिंजरब्रेड आणि कॅन्डी पासून सुद्धा। मुलं त्या घराकडे धावत सुटली आणि त्यांच्या भूकेमुळे आणि अचानक दिसलेल्या आश्चर्याने त्यांना भानच राहिले नाही आणि ते विसरून गेले की अनोळखी ठिकाणांपासून आणि वस्तूंपासून दूर राहिले पाहिजे। आणि ते समोर दिसणाऱ्या वस्तू खाऊ लागले, चॉकलेटच्या भिंती, मिठाईची खिडकी, आईस्क्रीमचे छप्पर। आणि अचानक माझ्या सारख्या गरीब म्हातारीच घर खाण्याचं धाडस केलं तरी कोणी। ओ, आम्हाला माफ करा, आम्ही तीन दिवसापासून जंगलात हरवलोय। ओ बिचारी मुलं, आत या, पोटभर जेवण करा आणि आराम करा। हे घ्या, तुम्हाला हवं तेवढं खा आणि प्या। खूप खूप आभार। आता आपण खरोखर आपल्या घरीकडे जायला हवं। घराचा रस्ता दाखवू शकता का? घर इतकी घाई कशाला? आमच्या आई वडिलांना त्यांना काळजी वाटत असेल ना। थोड्या वेळाने ठरवूया, आता तुम्ही विश्रांती घ्या। ग्रेटल चला जाऊया। आबरा का डाबरा, त्यांना पळून जाऊ देऊ नका। सगळे दरवाजे तुम्हाला माझ्याकडे परत आणतील। मी किती दिवसांपासून इतक्या स्वादिष्ट अन्नाची वाट पाहत होते। माझ जेवण अजून चवदार होईल जर मी मसाले टाकले तर। औषधी वनस्पती आणि सॉस टाकला तर बाप रे वा, किती वर्ष उलटून गेली, मी एका लहान मुलाचा आस्वाद घेतला नाही। ओ हो, मला आता राहवत नाही। वा वा, चला मुलांनो, तयार आहात ना? किती दिवस मी लहान मूल खाल्लं नाहीये। तुम्ही आम्हाला खाणार आहात? अर्थातच, नाहीतर मी केक आणि चॉकलेटचं घर का बांधेन? मला बघू दे। ओ, तू अजून खूप बारीक आहेस। जर तू जाड असतास तर जास्त चवदार झाला असतास। आबरा का डाबरा, ट्रॅप डोर, याला कैद करा। आणि आता तू लहान मुली, तू स्वयंपाक करणारेस, साफ सफाई करणारेस, भांडी घासणारेस आणि तुझा भाऊ पोट भर खाईल याची खात्री कर। ग्रेटल, हॅन्सल, तू काळजी करू नकोस। आई काय म्हणायची ते लक्षात ठेव। आपल्या अतिशय वाईट काळात आपण शांत असलं पाहिजे। तू शांत राहा, आपण यातून सुटण्याचा मार्ग शोधू। या दरम्यान मुलांना जेवणातील वाटा द्यावा लागणार नाही या गोष्टीमुळे त्यांची सावत्र आई खूप दिवसांनी पोटभर जेवायला उत्सुक होती। पण का, मला हे का खाऊ वाटत नाहीये?
कारण तुला मुलांची काळजी वाटतीये. मला त्या मुलांची पर्वा नाही. तुला खात्री आहे का? जर त्यांना काही झाले तर तुला काही फरक पडणार नाही का? त्यांची काळजी नाही ना? मग खा. ओ मी 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 हे काय केलं? ओ मी यावेळी सगळी लाकडं विकली. आता आपण जास्त अन्न विकत घेऊ शकतो. आपली मुलं कुठं आहेत? ए मुला, मला तुझं बोट दाखव. बघू दे तू किती जाड झालायस ते. ती मला खूप काही खायला देत आहे, त्यामुळे मी नक्कीच जाड झालो असेल. पण तिला हे कळलं तर? हो, अरे हाँ. त्याच्या बोटाऐवजी हॅन्सलने एक पातळ लहान काडी बाहेर नेली आणि चिटकिणीला ते जाणवले. तू अजून जाड का झाला नाहीस? मी आणखी एक दिवस थांबेन आणि उद्या तू जाड झाला असो वा नसो मी तुला खाईन. आबरा काढा, आबरा स्वादिष्ट पक्वान हाजिर हो. क्रेटल, हे जेवण हॅन्सलला घेऊन जा आणि त्याला ते सगळं खायला सांग. आणि मग तू ये आणि तुझं जेवण घेऊन जा. लवकर जा. मला एका लहान मुलाला खाऊन आता बरीच वर्ष झाली, पण आजची मेजवानी फार स्वादिष्ट असणार आहे, कारण माझे आवडते पदार्थ त्यात असणार आहे. क्रेडल, क्रेडल, काय? जा आणि ब्रेड बेक करण्यासाठी अवन पुरेसं गरम आहे की नाही ते बघ. मला खात्री आहे की ती मला अवन मध्ये भाजून खाणार आहे. मला ते कसं करायचं माहित नाही. तू मला जाऊन ते करावं लागेल. ग्रेटलने त्या चिटकिणीचा पाठलाग केला आणि ज्या क्षणी तिने अवन मध्ये डोकावायला तिची छडी बाजूला ठेवली, ग्रेटलने ती उचलली. आबरा काढा, आबरा, चिटकिणीला कायमच पिंजऱ्यात अडकवा. आबरा काढा, आबरा, हॅन्सलला बाहेर काढा. तुझी हिम्मत कशी झाली? चल हॅन्सल. थांब, भूक काय असतं आपल्याला माहित आहे. आबरा कडाबरा, तिला नेहमी खायला मिळेल ह्याची खात्री करा. हॅन्सल हे बघ. चलते आपल्या सोबत घेऊन जाऊया. आबरा कडाबरा, आम्हाला आई वडिलांकडे घेऊन चल. ती मुलं त्यांच्या पालकांकडे परत आली. माझ्या मुलांनो, मला खरंच माफ करा. मी जे केलं ते माफीच्या योग्य नाही. मी स्वार्थी झाले होते. मॉम, आम्ही समजू शकतो. हो, आपण सगळ्यांनी खूप काही सहन केलंय. त्यांनी आणलेल्या खजिन्यातून लाकूड तोड्याने काही खजिना त्यांच्यासाठी ठेवला, जेणेकरून त्यांना पुन्हा कधी उपाशी राहावे लागणार नाही. आणि उरलेला खजिना त्यांनी दुष्काळामुळे त्यांच्यासारखेच त्रस्त झालेल्या लोकांमध्ये वाटून टाकला. या कुटुंबाने त्यांचे जीवन पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी खूप मेहनत घेतली. आणि त्यानंतर एकमेकांच्या सहवासात ते आनंदाने जगू लागले. हा केवळ खजिनाच नाही ज्याने आपल्याला आनंद दिला, हे आपलं एकमेकांवरचं असलेलं प्रेम आहे. मी प्रायश्चित करण्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य घालवीन. आणि आम्ही जे धडे शिकलो ते आम्ही आयुष्यभर जपून ठेवू. ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की वाईट काळातही बुद्धीचा वापर आणि कौटुंबिक ऐक्य योग्य मार्ग दाखवू शकतो. आणि म्हणून जसजसे दिवस जात राहिले तस तसे कुटुंब केवळ आनंदानेच नाही तर जीवन जगण्याची खरी भावना आणि उद्दिष्ट समजून जगले. प्रेम, दयाळूपणा, एकता आणि चांगली विचारसरणी यांनी त्यांचं जीवन खरोखरच एक परीकथा बनलं होतं.